हाय स्टुडंट आज आपण मराठी विषयातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी चौथीच्या अभ्यासक्रमातील एक कविता पाहणार आहोत कवितेचं नाव आहे झाड झाडापासून आपल्याला काय काय मिळतं आहे फुले अनेक प्रकारची फळे मिळतात तसेच झाडापासून आपल्याला ऑक्सिजनही मिळतो तर आज आपण कवी ज्ञानदा आसोलकर यांची झाड ही कविता पाहणार आहोत सर्वात पहिल्यांदा आपण चित्र वाचन करूयात शेजारी एक घर दिसत आहे घराशेजारी झाडे आहेत एक मुलगी आहे एक छोटस रोपटा आहे आणि ती मुलगी त्या रोपट्याला पाणी घालताना दिसत आहे दुसरा पिक्चर असा आहे एक मुलगी आहे एक झाड आहे परंतु आता ह्या झाडाला फुले आलेली आहेत आणि ती वेगवेगळ्या रंगाची फुले आहेत त्या फुलांवरती वेगवेगळ्या रंगाचे असे फुलपाखरू छोटे छोटे छान असे फुलपाखरू खेळताना दिसत आहेत काही फुलपाखरू उडत आहेत तर काही फुलांवर बसलेले आहेत तर ह्या मुलीने जे छोटसं रोपटं होतं त्याला रोज पाणी घालून घालून लुं। काय केलेलं आहे हे झाड मोठ्ठं केलेलं आहे आणि आज या झाडाला फुले लागलेली दिसत आहेत तर आता आपण कवितेचं वाचन करूयात चिंगीनं लावलं एक झाड झाडाला म्हणाली लवकर वाढ चिंगीन लावलं एक झाड झाडाला म्हणाली लवकर वाढ तुला रोज घालीन पाणी तुझ्यासाठी गाईन गणी तुला रोज घालीन पाणी तुझ्यासाठी गाईन गणी गाणी ऐकून फुलं फुलतील फुलपाखरांचे थवे झुलतील गाणी ऐकून फुलं फुलतील फुलपाखरांचे फुल फुल थवे झुलतील फुलतील फुलं छान छान हसत राहील पानन पान फुलतील फुलं छान छान हसत राहील पानन पान अशी ही कवी ज्ञानदा आसोलकरांची कविता आहे तर विद्यार्थ्यांसाठी उपक्रम असा असेल कोणत्याही एका चित्र एका झाडाचे चित्र काढून त्यांचे अवयव चित्रात दाखवावेत थँक्यू